सकल मातंग समाजाच्या वतीनं 18 जुलै ते 20 जुलै दरम्यान निघणाऱ्या दवंडी यात्रेची जनजागृती सभा अक्कलकोट इथं घेण्यात आली. सकल मातंग समाज यांच्या वतीनं दिनांक 18 ते 20 जुलै लहुतीर्थ संगमवाडी पुणे ते आझाद मैदान मुंबई इथं निघणाऱ्या दवंडी यात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन करणारी जनजागृती सभा अक्कलकोट इथं राज्य समन्वयक सुरेश पाटोळे, तालुकाध्यक्ष मातंग समाज सुनील खवळे, गोविंद कांबळे, माजी नगरसेवक विकास मोरे, दगडू पारखे, संतोष खवळे, मिनेश बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. हलग्या वाजवून प्रतिकात्मक दवंडी देऊन सुरू झालेल्या या सभेत सुरेश पाटोळे यांनी आपले विचार मांडले. अक्कलकोट तालुक्याच्या मातंग बांधवांना मी विनंती करतो की आपण 18 जुलै साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने लहुजी तीर्थ संगमवाडी पुणे येथे अण्णाभाऊंना अभिवादन करून व क्रांतिपिता वीर लहुजी वसंत साळवे यांच्या समाधीला नतमस्तक होऊन ही दवंडी यात्रा सुरू होणार आहे. 18 जुलैला ही दवंडी यात्रा पुण्यातून सुरू होऊन ते मुंबई आझाद मैदान या ठिकाणी भव्य अशा मोर्चाच्या अनुषंगाने ती दवंडी यात्रा शासनाला जागे करण्यासाठी ही दवंडी यात्रा या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. या प्रसंगी विशाल कांबळे, बोराडे यांनीही मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचं आयोजन मातंग समाजाध्यक्ष सुनील खवळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं. या प्रसंगी मातंग समाज उपाध्यक्ष नामदेव क्षीरसागर, लहुजी शक्ती सेना अक्कलकोट शहराध्यक्ष श्रीपाद खवळे, अनिल शितोळे, क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना अक्कलकोट तालुका अध्यक्ष संतोष खवळे, शंकर हतागळे, गणेश खवळे, दत्ता केंदळे, अशोक ढोबळे, बाबू कांबळे, मंजन नाईकवरे, श्रीयश खवळे, राहुल क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, रणजित गायकवाड, अमोल मोरे, शंकर कोळी, गणेश कांबळे, पियुष खवळे, सुनील ढोबळे, अंबादास कांबळे, दत्ता पाटोळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दगडू पारखे यांनी केलं.